विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्याच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत. डिसेंबर चालू घडामोडी ही जी सिरीज आहे त्यातील हा विद्यार्थी मित्रांनो पार्ट 3 आहेत. पहिल्या दोन पार्टमध्ये आपण एकूण 100 प्रश्न बघितले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांनो एकूण 50 प्रश्न बघणार आहेत आणि एक प्रश्न तुम्हाला होमवर्क म्हणून देणार आहेत. आपण जर चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून शेअर करायचा आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, फिफा विश्वचषक 2022 फ्रान्सने उपांत्य फेरीत जाण्यासाठी कोणाचा पराभव केला? तर योग्य उत्तर आहे इंग्लंडचा पराभव केला आहे. आणि जो विश्वचषक आहे तो कोणी जिंकला? तर अर्जेंटिनाने फ्रान्सला हरवून विश्वचषक जिंकलेला आहे. नेक्स्ट, चेन्नई मेट्रो रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी कोणत्या बँकेने USD म्हणजेच $780,000,000 कर्ज मंजूर केले? तर एशियन डेव्हलपमेंट बँक योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, वाराणसीच्या युनिव्हर्सल कव्हरेज डे 2022 उद्घाटन कोणी केले? तर आनंदीबेन पटेल योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, स्वीडनसह कोणत्या देशाने आरोग्य विमा योजना च्या भारताच्या डिजिटल रोलआउटचा अभ्यास केला? तर नेपाळ हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, फोर्ब्सच्या जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारामन म्हणजे जे आपले अर्थमंत्री आहेत त्यांचे स्थान कितवे आहे? तर 36वे स्थान आहे. नेक्स्ट, G20 अध्यक्षपदाच्या तयारीसाठी बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली होत आहे? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 7 बघायचा आहे, डिसेंबर 2022 RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या देशासोबत करन्सी स्वॅप करारावर स्वाक्षरी केली? तर मालदीव हे योग्य उत्तर आहे. RBIचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहेत आणि गव्हर्नर आहेत शशिकांत दास. नेक्स्ट, वीना नायर यांना कोणत्या देशात पंतप्रधान पुरस्कार मिळाला? तर ऑस्ट्रेलिया हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, नोव्हेंबरमधील 23व्या टप्प्यात किती किमतीचे निवडणूक रोखे विकले गेले? तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 676 कोटी रुपये. नेक्स्ट, मानवी हक्क दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 11 बघायचा आहे, कोणत्या राज्य सरकारने AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम जॉब स्किल पोर्टल तयार केले? तर कर्नाटक हे योग्य उत्तर आहे. कर्नाटकची कॅपिटल कोणती आहे? तर बँगलोर ही कर्नाटकची कॅपिटल आहे आणि बँगलोर हे विद्यार्थी मित्रांनो इस्रोचं मुख्यालय देखील आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 12, अंडर 15 प्रकारात रौप्य पदक जिंकणारा अनिश थोपानी कोणत्या खेळाचा आहे? तर बॅडमिंटन हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 13 बघूयात, S&P प्लॅट्स ग्लोबल CEO ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? तर गुरदीप सिंग योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, नोबेल पुरस्कार दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कोणते राज्य स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य ठरले? तर तामिळनाडू हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 बघूयात, आयुष्मान भारत आरोग्य खाती ID निर्मितीमध्ये कोणत्या राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला? तर जम्मू अँड काश्मीर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, नोव्हेंबरमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात कोणता देश भारताचा सर्वोच्च तेल पुरवठाधारक राहिला? तर रशिया हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 बघूयात, NDDBचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सरकारने कोणाची नियुक्ती केली? तर मिनेश C. शहा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कायमस्वरूपी UNSC सदस्यत्वासाठी भारताला कोणत्या देशाने पुन्हा पाठिंबा दिला आहे? तर रशिया हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर वन हेल्थची पायाभरणी कोण करणार आहे? तर भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पायाभरणी करणार आहेत. नेक्स्ट, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे कोणत्या शहरात आयोजन करण्यात आले? तर वाराणसी हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कोणत्या देशाने महिलांच्या स्वाक्षरी असलेल्या पहिल्या नोटा छापल्या? तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खाजगी स्पेस कॅप्सूल तयार करण्यासाठी व्योम स्पेससोबत कोणत्या कंपनीने सामंजस्य करार केला? तर इस्रो हे योग्य उत्तर आहे आणि याचे
चेअरमन कोण आहेत? तर एस सोमनाथ हे चेअरमन आहेत आणि मुख्यालय मी ऑलरेडी सांगितलं की बँगलोर या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 24 बघूयात. आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस 2022 कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 11 डिसेंबर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करणारी पहिली जागतिक अभिनेत्री कोणती अभिनेत्री ठरली? तर दीपिका पादुकोण योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 26 बघूयात. भारतीय आणि इंडोनेशियाच्या नौदलाने भारत इंडोनेशिया समन्वित गस्तीची कोणती आवृत्ती आयोजित केली? तर 39वी आवृत्ती होती. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली? तर दीपंकर दत्ता योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमासाठी कोणत्या राज्याला पुरस्कार देण्यात आला? तर मेघालय हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला मनोहर पारिकर यांचे नाव देण्यात आले? तर गोवा राज्यातील हे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 30 बघूया. पेंग्विन रँडम हाऊसचे अंतरिम CEO म्हणून नियुक्त झालेली निहार मालवीय हे कोणत्या देशाचे आहेत? तर भारत देशाचे आहेत. नेक्स्ट, निधन झालेल्या सुलोचना चव्हाण ह्या कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत? तर गायक होतात त्या सुलोचना चव्हाण. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 32 बघूयात. पेरू पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले? तर सुकांत कदम योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, पुरुष एकेरी 2022 वर्ल्ड बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड टूर फायनल्स कोणी जिंकले? तर व्हिक्टर एक्सेलसेन योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 34. कोणत्या देशाच्या इस्पेस खाजगी कंपनीने जगातील पहिले व्यावसायिक मून लँडर लॉन्च केले? तर जपान हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कोणत्या देशाच्या आंतरराष्ट्रीय माउंटन फिल्म फेस्टिवलमध्ये आयना हा हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला? तर नेपाळ हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, संस्कृती मंत्रालयाने देशभरात कला संस्कृती आणि हस्तकला यांचे संवर्धन आणि विकास करण्यासाठी किती क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रे स्थापन केले आहेत? तर 7 केंद्रे स्थापन केले आहेत. नेक्स्ट, देशातील सर्वात मोठे व्यावसायिक जेट टर्मिनल कोणत्या शहराच्या विमानतळावर सुरू झाले? तर कोची हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, स्पाइस जेटने कोणत्या शहरातील विमानतळाद्वारे सेफ्टी परफॉर्मर ऑफ द इयर 2022 पुरस्कार जिंकला? तर दिल्ली हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, 25व्या चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर व्यंकय्या नायडू योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, डॉक्टर PC रथ यांची कोणत्या देशाच्या कार्डिओलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली? तर भारत हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, पहिला इंडिया ग्लोबल फोरम कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? तर दुबई हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी योजना सुरू केली? तर तामिळनाडू हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. MK स्टॅलिन हे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री आहेत तामिळनाडूचे आणि चेन्नई ही तामिळनाडूची कॅपिटल आहे. नेक्स्ट, जो रूट 10,000 कसोटी धावा करणारा कोणता खेळाडू किंवा कितवा खेळाडू ठरला आहे? तर तिसरा खेळाडू आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 44. देशातील सर्वात मोठे समकालीन कला प्रदर्शन कोणत्या राज्यात सुरू झाले? तर केरळ हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कोणत्या देशाने प्रथमच 2 महिलांच्या स्वाक्षरी असलेल्या बँक नोटा छापल्या आहेत? तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका योग्य उत्तर आहे. कॅपिटल आहे Washington DC आणि प्रेसिडेंट कोण आहे? तर जो बिडन हे प्रेसिडेंट आहेत. नेक्स्ट, 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तीला सिगारेट खरेदी करण्यावर कोणत्या राष्ट्राने बंदी घातली? तर न्यूझीलंड हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर अजय H पटेल योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर अजय H पटेल योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महिला एअर पिस्तूल राष्ट्रीय चॅम्पियन 2022 सुवर्णपदक कोणी जिंकले? तर दिव्या हे योग्य उत्तर आहे. लक्षात घ्या, दिव्या TS मध्य प्रदेश अकादमी येथे संपन्न झालेल्या 65व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत संस्कृती बाना हिचा 16-14 असा पराभव करत महिला एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकाविले. नेक्स्ट,
2022 हुरून ग्लोबल 500 यादीत जगातील 20 सर्वात मौल्यवान कंपन्यांसह भारताचा क्रमांक किती आहे? तर लक्षात घ्या, 5वा क्रमांक आहे. या यादीत 20 कंपन्यांसह भारत 9व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर पोहोचला आहे. या 20 कंपन्यांपैकी 11 कंपन्या मुंबईत, 4 अहमदाबादमध्ये आणि प्रत्येकी 1 नोएडा, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि कोलकाता या ठिकाणी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 51 तुमच्यासाठी होमवर्क म्हणून आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर कोणत्या देशात इंडिया ग्लोबल फोरमचे उद्घाटन करणार आहेत? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करत आहे. व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला मागील 6 महिन्यांच्या चालू घडामोडी जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे, प्लेलिस्टमध्ये जा. चालू घडामोडी ही जी प्लेलिस्ट आहे, महिना चालू घडामोडी, ती प्लेलिस्ट तुम्ही वॉच करू शकतात. तसेच करंट अफेअर्स मराठी हे टेलिग्राम चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करून घ्या. मागील 6 महिन्यांच्या चालू घडामोडींच्या जर पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही मला 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला फी डिटेल देईल. त्यानंतर तुम्ही पेमेंट करून विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज घेऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.